मुंबई सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला. हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. शिवाजी पार्कमधून हा मोर्चा निघाला असून तो एल्फिस्टन इथल्या कामगार कल्याण केंद्रात या मोर्चाचा समारोप केला जाईल. ज्या परिवारातील एक तरुण मुलगी हातची त्या वेळेला बाजूला जाते, घरातून बाहेर पडते, प्रेमात फसवल्या जाते, तुकडे तुकडे केल्या जातात, त्या परिवाराचं दुःख, त्याचा आक्रोश हा समाज व्यक्त करतोय. मोकळी जागा म्हणजे जणू काही एका विशिष्ट समाजाची प्रार्थना स्थळासाठीच आहे असं मानून त्या ठिकाणी अनधिकृत जे होतं त्या विरोधात मुंबईकरांची भावना आहे आणि मुंबईकरांच्या हिंदू समाजाच्या भावना आहेत. जन हा शब्द त्या ठिकाणी आहे आणि सकल हिंदू समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे. हा काही केवळ भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नाहीये, यामध्ये सर्व पक्षाचे सर्व जाती धर्माची लोक एकत्रित आले. काय मागणी आहे? मागणी आहे लव जिहाद धर्मांतर विरोधी कायदा त्या ठिकाणी आणा. काही हिंदू समाजातील मुलींना घुस लावून प्रलोभन देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांना त्या ठिकाणी धर्मांतर करायला भाग पडतंय, हे चालणार नाही. हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा कायदा आणावा. लव जिहाद हे एक चेतावणी आहे. स्वतःला हिंदुत्व म्हणणारे दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन त्यांनी जी परिस्थिती पैदा केली त्यामुळे हा आक्रोश आहे. आज फक्त आक्रोश व्यक्त होत आहे, लांबून झालं नाही थांबलं. ज्यांना जबरदस्तीने त्यांचं धर्मांतरण त्यांना फूस लावून देणं असे बऱ्याच घटना महाराष्ट्रामध्ये घडतात आणि या परिवारासाठी आणि या मुलींसाठी राज्यामध्ये तसा कुठला सबळ सक्षम कायदा नाही आणि म्हणून उत्तर प्रदेशच्या धर्तीवरती महाराष्ट्रातही अशा पद्धतीचा कायदा व्हावा ही आमची मागणी आहे. आणि आज तुम्ही लाखोंच्या संख्येने जे हिंदू बघताय, मला विश्वास आहे लोकांचा, लोकांसाठी लोकाभिमुख असलेलं शिंदे फडणवीसांचं सरकार या मागणीकडे लक्ष देईल आणि महाराष्ट्रातही सक्षम असा लव जिहादचा कायदा येईल. लव जिहादच्या नावाखाली समाजात विष पेरण्याचं काम सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलाय. राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीजाती तेढ निर्माण केलं जात आहे. मात्र आज जे समाजात सुरू आहे त्याविरोधात ज्या प्रमाणात उठाव व्हायला पाहिजे होता तसा तो होताना दिसत नसल्याची खंत अजित पवारांनी व्यक्त केली आहे. कारण नसताना समाजामध्ये तेढ निर्माण होते. प्रत्येकाने प्रत्येकाच्या धर्माचा आदर करावा, त्याबद्दल दुमत कुणाचंच नाही. कुणाच्या धर्माने कुणाच्या बद्दल आकस बाळगावा असं सांगितलेलंच नाही, परंतु तो आपल्या जे जो धर्म असतो त्या धर्म मंदिरात म्हणा, मस्जिदीत म्हणा किंवा चर्चमध्ये म्हणा, ह्या त्याच्या जे श्रद्धास्थान असतं तिथं करावा, घरामध्ये करावा. आणि बाहेर मात्र सगळ्यांनी मिळून भारतीय नागरिक या नात्याने वागावं. अमित ठाकरे यांनी साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधीस्थळाची भेट घेऊन पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात केली असून यानंतर त्यांनी शिवतीर्थावर नतमस्तक होऊन खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली आहे. यानंतर दोघांमध्ये सध्या चर्चा सुरू आहे. सामाजिक राजकीय पेक्षा माझा मुलगा घरी आल्यासारखं मला वाटलं. म्हणजे केवळ अमितच नाही तर बाकी असे हे तरुण आहे त्यांनी पुढं आलं पाहिजे आणि लोकांची खूप त्यांच्या माध्यमातून सेवा झाली पाहिजे. खूपच उत्तम. मी पहिल्यांदा भेटलो साताऱ्याला आणि आलो आणि राजेंना नाही भेटलो असं म्हणू शकतो. त्यामुळे मी पहिलं विचारलं की आहेत का ते जाऊन भेटू. पण राजकीय भेट नव्हती. आमचे फॅमिलीशी खूप जुने संबंध आहेत त्याच्यामुळे मी त्या नात्याने भेटायला आलो. मला खूप बरं वाटलं ते बोलले की मुलगा आल्यानंतर वाटलं. त्याच्यामुळे खूप एक पर्सनल भेट होती, वैयक्तिक भेट होती. त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा भेटल्यामुळे